आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। मंगळवेढा तालुक्यातील बोराळे हे नेहमीच गजबजलेले गाव आहे, मात्र या गावात नवीन डांबरीकरण रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या चकाचक रस्त्याला तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागाकडून रस्ते दुरुस्ती होत आहेत, त्यामुळे रस्ते सुस्थितीत झाल्याने अनेक वाहनांसोबत काही धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्यांचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे। बोराळे गावात रहाटेवाडी, सिद्धापूर, तांडूर, तांबडी, अरळी, नंदूर, डोणज तसेच पंचक्रोशीतील गावातील लोक खरेदी विक्रीसाठी येत असतात, त्यामुळे या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते। अशातच काहींना घाई गडबडीचा प्रवास करण्याच्या बेतात मुख्य रस्त्याला गर्दीतून वाहनांना ओव्हरटेक करण्याची सुस्ते, परंतु या मार्गावर एकही गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवतात, त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढवतात। तसेच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत आहे। या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवावे, त्यामुळे अपघातांना आळा बसेल अशी मागणी गावातील शाळा व गावकऱ्यांकडून केली आहे। याबरोबर मंगळवेढा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्याची कामे सुरू आहेत, अशा सर्व गावांमध्ये गतिरोधक तयार करण्यात यावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष चेतन वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, कार्याध्यक्ष अमोघसिद्ध काकणकी, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर, कुमारस्वामी, धनंजय लोहार, अमोघसिद्ध पाटील तसेच इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। चेतन वाघमोडे प्रहार तालुका उपाध्यक्ष। जे प्रहार, मी राजकुमार स्वामी, तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष मंगळवेढा। या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या किंवा जिल्हा परिषद अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या त्या भागातील ज्या ज्या भागात मंदिर असतील, शाळा असतील, त्याचबरोबर एस टी स्टँड असेल किंवा ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या लोकवस्तीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी गतिरोधक निर्माण करण्यात यावेत, जेणेकरून त्या भागात जी ये जा करणारे लोक असतील किंवा मुलं असतील त्या लोकांना ये जा होणार नाही। जी वाहनं त्या ठिकाणी त्या मार्गावरून जाणार असतील ती वाहनं सावकाश जावीत, जेणेकरून त्या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही याची प्रशासनाने दखल घेण्यात यावी, कारण जर त्या ठिकाणी गतिरोधक केले तर कुठलाही प्रसंग त्या ठिकाणी ओढवणार नाही किंवा कुठलीही घटना त्या ठिकाणी घडणार नाही याची सार्वजनिक बांधकाम विभागाला मी आज लेखनी निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद अभियंत्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी कळवणार आहे। त्या दोन्ही अधिकाऱ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की त्या त्या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक तयार करून घेण्यात यावेत, जेणेकरून कुठलाही प्रसंग त्या ठिकाणी घडणार नाही याची आपण या अगोदरच खबरदारी घ्यावी अशी विनंती करतो। जय हिंद, जय भारत। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।